मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वच बँकांच्या ग्राहकांसाठी आणि भारतीय नागरिकांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेली एक नवीन महत्वाची अपडेट देणार आहोत. जसे की सर्वच बँका आपल्या खातेदारांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी सतत अलर्ट व सूचना देत असतात, याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंटरनेट बँकिंगसह ऑनलाईन सर्वच पैशांच्या व्यवहारासंबंधित व वॉलेट संबंधी अशा सर्वच ऑनलाईन फसवणुकीबाबत तक्रार करण्यासाठी नवीन हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण ही महत्वाची माहिती पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये सायबर फ्रॉडचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढले आहे. म्हणजेच ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये खूप वाढले आहेत. अनेकदा तर सायबर फसवणूक होते व लोकांना याची माहिती देखील मिळत नाही. अचानक एक SMS मेसेज फोनवर येतो आणि बँक खात्यातील लाखो रुपये काढले गेलेले असतात. ही ऑनलाईन फसवणूक कोणासोबतही होऊ शकते, कारण सध्या अनेक पैशांचे व्यवहार डिजिटल पद्धतीनेच केले जातात, म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने केले जातात. जर पाहिले तर ऑनलाईन फसवणुकीमध्ये आपल्या कष्टाचे, घामाचे, मेहनतीचे पैसे काही क्षणातच उडवले जातात. बघता बघता हे सायबर गुन्हेगार आपले बँक खाते रिकामे करून टाकतात. आणि महत्वाचे म्हणजे ऑनलाईन फसवणूक ही फक्त पैशाशी संबंधित नसते, तर ती कोणत्याही प्रकारची असू शकते. जसे की आधार कार्ड फ्रॉड, ID कार्ड फसवणूक किंवा इतर महत्वाच्या कागदपत्रासंबंधी फसवणूक पण होऊ शकते. सायबर फ्रॉड पासून म्हणजेच ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने आधीच सायबर दोस्त नावाचे एक प्लॅटफॉर्म तयार केले असून जो की ट्विटरवर ऍक्टिव्ह आहे, म्हणजे सक्रिय आहे. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. हा आहे हेल्पलाईन नंबर 1552 60 म्हणजेच 1552 60 हा आहे. या हेल्पलाईन मुळे तात्काळ फसवणुकीची तक्रार दाखल करता येईल. त्यामुळे जेणेकरून तुमचे बँक खाते ब्लॉक करून त्यामधून सायबर गुन्हेगारांना तुमच्या खात्यातील रक्कम काढता येणार नाही. त्याशिवाय गृह मंत्रालयाने रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म पण सुरू केला आहे. हेल्पलाईन नंबरवर ज्याची फसवणूक झालेली आहे त्यांचा कॉल आल्यावर तातडीने पोलीस अधिकाऱ्यांना मेसेजद्वारे कळवले जाईल. याशिवाय तुम्ही cybercrime.gov.in या वेबसाईटवर ही फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या 2 महिन्यात या हेल्पलाईनवर 1.85 कोटी रुपयापेक्षा अधिकच्या फसवणुकीच्या तक्रारीची नोंद झाली आहे. फसवणूक झालेल्या लोकांचे 58 लाख आणि 53 लाख रुपये रिकव्हर पण करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला देशातील 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही हेल्पलाईन कार्यरत आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. मात्र लवकरच संपूर्ण देशात ही हेल्पलाईन केंद्र सरकार सुरू करणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळीसोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.